राज्यात सत्ता नसली तरी पुण्यातील विकास कामे थांबणार नाहीत, अशी ग्वाही खासदार गिरीश बापट यांनी दिली आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उत्तमपणे पक्षाची भूमिका मांडत आहेत. पुणे महापालिकेत भाजपची एक हाती सत्ता आहे, या ठिकाणीही शहराच्या विकासासाठी विरोधी पक्षांनी सहकार्य करावे असे आवाहन बापट यांनी केले. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आल्याने त्यांना पुणे महापालिकेतही सत्तेत येण्याचा विश्वास वाटत आहे. यावर गिरीश बापट यांना विचारणा केली असता आता हा प्रश्न महत्त्वाचा नाही, योग्य वेळी त्यावर उत्तर देणार असल्याचे बापट यांनी सांगितले. व्यवस्थित होत आहे, असं आहे, महापालिकेत सत्ता आहेच, राज्यामध्ये जरी नसली सत्ता असेल किंवा नसेल, एक राजकीय जीवनामध्ये आणि भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही जे काम करतो आणि ज्या भूमिका आमच्याकडे येतात त्या आम्ही योग्य पद्धतीने बनवू. व आता महापालिकेमध्ये सत्ताधारी म्हणून योग्य पद्धतीनं नागरिक हिताची कामं आम्ही करतो. विधानसभेमध्ये विरोधी पक्षात असल्यामुळे विरोधी पक्षाची भूमिका आम्ही करतो. शेवटी लोकशाहीची दोन्ही चाक आहेत आणि समन्वयाने आणि विकासाची कामं करण्याच्या उद्देशाने एकत्रितपणे सगळ्यांनी काम करावं. तसं विधानसभेमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सरकारला विधायक कामात आणि विकासाच्या कामात सहकार्य करतायत. मला अपेक्षा आहे की महापालिकेतही तसं सहकार्य इथल्या विरोधी पक्षाकडनं मिळेल आणि पुण्याच्या विकासाकरता आणि पुणे शहरातल्या सामान्य नागरिकांकरता आपण काम करू. हा वेगळा विषय आहे, ते योग्य वेळेला बोलू. सत्तेत आलो काय नाही आलो काय, जनतेची कामं चालूच आहेत.